कार दिव्यांग व्रत निराधार यांच्या प्रश्नासाठी 29 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत 1 तास 15 मुद्द्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या मुद्द्यावर 15 मुद्द्यावर पूर्ण सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या मुद्द्या जर आपले 23 जानेवारी 2023 पर्यंत सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि जर 23 जानेवारी 2023 रोजी जर दिव्यांगाच्या या बैठकीमध्ये ठरलेले निर्णय नाही झाल्यास 24 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने अनेक प्रकारचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पूर्वी दिलेला आहे आणि आज पण आम्ही यांना शासनाला प्रशासनाला गंभीर इशारा देतो की दिव्यांग व्रत निराधारांचे प्रश्न 23 जानेवारीपर्यंत तर सोडवावे, नाही सोडल्यास तर हे आंदोलन आमचं निश्चित आहे. जय जवान.